सचिन भैया पवार टाइगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हां, बालाजी निलकंठ वाघमारे. बालाजी निलखंड वाघमारे का? हो बरोबर बर बोला, विषय काय आपलं? सर. माझी बायको आहे, हां. पैशाचं आम्ही जपून काही लोकांनी घेऊन गेलेत, तर बर, आता ती कुठून बोलतोय तुम्ही? माझ्यावरती. मी सध्या आता मळदमध्ये आहे, मी असताना ॲज अ निमगाव कितकीचा. कुठल्या जिल्ह्यामधून बोलतोय म्हणतो? पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्यामधून. बर दौंड तालुका. बर. तर काही लोकांनी तिला पैशाचं आम्ही दाखवून नेली, लेकर माझ्याजवळ आहेत. किती वर्ष आता झालं ती लग्नाला? लग्नाला माझ्या 9 वर्ष झाली साहेब. लग्नाला 9 वर्ष. हो. बर, मुलं किती तुम्हाला? 2 मुले आहेत सर, दोन मुलं. एक शिवराज आणि एक शिवन्या. बर, तुमच्याकडे मुलं आहेत? हा, मुलं माझ्याकडे. बर, तर पुढं. मी आता सध्या मळद गावामध्ये राहिला आहे. बर. तर गावात कधी कधी ती येते, पण आता ते राहणीमान तिचं योग्य नाही आहे. तर ते काय होतं, गावातली 4-5 माणसं टपोरी तिच्या मागे आग फिरतायत, तर ती गावातून पूर्ण तमाशा घालते. मी शाळेत जरी गेलो तरी शाळेतली मुलं विचारतात की तुझ्या बायकोचा नंबर देणला का, तुझी होती का ती बायको, नंबर देन तुझ्या बायकोचा, असं विचारतात मला. हा, तर ती पूर्णपणे म्हणजे इथं घरी आल्यावरती गावात पूर्ण बदनाम केलंय मला. एकतर आणि व्हॉट्सअपवरती तिच्या कोण जोडे झाले, कोण सर आहेत तिचे, ते मला फोन करून धमक्या देतात. ते म्हणतात काय आमदार खासदाराचा पोरगा आहे का तू, तुला पोत्यात भरून मारून टाकीन मी. कोण म्हणतात ते पोर जे काय तुम्हाला नावांचे नंबर दिले ना तुम्हाला मी, काय नाव त्याचं? एक सचिन आहे आणि एक विकास पूर्ण म्हणून नाव? आहे. आडनाव नाही प्लीज सर, मला माहित नाही आडनाव. बर. हा, तुम्हाला नंबर पाठवलेत मी. ते लोक धमक्या देतात आणि बायकोनी, आता मी काल कंप्लेंट द्यायला करमाळ्याला गेलो होतो, तर बायकोनी मी कंप्लेंट दिली मी तिथे की असं असं मला धमक्या देत आहेत, असं असं फोन करतायत. तर त्यांनी FIR नोंद केली आणि मला सांगितलं वकिलांकडे जा आणि वकिलांकडे दे, कोर्टातून केस लढ. मी म्हटलं ठीक आहे. तर बायकोला मी सांगितलं की मी असं असं केलेलं आहे, तर बायकोने मला हुंडाबळीची केसेची धमकी दिली. हा, आणि जाताना तिने सगळ्यात पहिल्यांदा की म्हणली आई वडिलांकडे चालली म्हणून मी लिहून दिले पोलीस चौकीत, नाही असं काय नाही. आणि ती राहिला कुठं, कात्रज मध्ये. तर ती मला म्हणते, कॉन्टॅक्ट पण आहे तुमचा? हो आहे आहे, बोलती माझ्या संघ, मी तिच्या संघ व्यवस्थित बोलतो. तिला मी येण्याची भरपूर वेळेस विनंती केली. मी म्हणलं कशाला लेकर बाळाचं वाटलं करते, फक्त तिला पैसे मिळवायची हवं लागली. तुम्ही हा, संध्याकाळच्या टायमाला मी पितो साहेब, दिवसभर मी नाही पित, पण संध्याकाळी धंद्यावर आल्यावर थकून जातो ना, तर मी थोडीफार पितो साहेब. काय काम करता तुम्ही? मी भंगारचा आणि भांड्याचा व्यवसाय करतो. कुठे? फिरून करतो साहेब, मी असं 2-व्हीलर वरती फिरून करतो मी. हो. आता अजून पण मी भांड्याचा आणि भंगारचा धंदा करतो साहेब. बर. हो, मी आता सध्या मळदमध्ये आहे, मळदमध्येच फिरून करतो. आई वडील? आई वडील पण भांड्याचा धंदा करतात. तुमचे? हो. बर, सांगण्याचा अर्थ असा असते माझ्याकडे, लोक एक बाजू सांगतात, तुम्ही तुमचं खरं धरतो. बर. हा साहेब, माझ्याकडनं जर खरोखर हानमार झाली, तिने माझ्या नावाची कंप्लेंट दिली होती टिंबुर्णीमध्ये, तर त्या टिंबुर्णीत खोटी कंप्लेंट दिल्यावरती तिथल्या साहेब लोकांनी मला समजावून सांगितलं होतं आणि तिला सांगितलं होतं की जर हिचं हानमार जर तुला ह्याच्यानंतर जर केली ह्यानी तुला, तर तू ज्या पण जवळची पोलीस चौकी असेल तिथं जाऊन तू डायरेक्ट कंप्लेंट द्यायच्या नावाने तिला, त्याला तिथं फोडतात बरोबर. मी त्याच्यानंतर तिला हानमार केली नाही, शिवीगाळी केलेली नाही, काही नाहीये. तिने जर मी खरोखर हानमार केली असती तर तिने पोलीस चौकीला गेली असती साहेब. आज मला ती पोलिसांच्या धमक्या देते, करमाळ्यातली सगळी पोलीस ओळखीची आहेत, ती मला पूर्ण सांगते ती. हा, तर मग ती पोलीस चौकीला गेली असती ना, तिला पैशाचा अनबर मी खरोखर त्रास दिला असता, जर ती ही असती जातीवंत पूर्वी तर वेश व्यवसायात कशाला उतरली असती, तर तिने जीव दिला असता ना 2 लेकरांना घेऊन, तर तिने स्वतः दिला. तुम्हाला कसं माहिती की तिकडे असं? हो, मी व्हॉट्सअपच्या स्टेटसला बघितलं, मी इन्स्टाला तिच्या फॉलोअर्स होतो ना, तर ते फॉलोअर्स असल्यावरती एक लेडीचा फोटो होता आणि 7 तास 24 तास लिहिलं होतं. मला थोडा संशय आला, तर तो नंबर घेतला मी आणि माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. मी त्यांना विचारणा केली की कसं आहे काय, तर त्यांनी मला सांगितलं की 7,500 रुपये 12 तासाला आणि 24 तासाला असेल तर 14,000 रुपये, त्यांनी असं मला रेट सांगितला. मग मी ठीक आहे म्हणलं, हरकत मी आपलं मजा म्हणून तो नंबर सेव्ह केला होता. त्या नंबरवरती त्यांचे स्टेटसवरती ते ठेवतात ना मुली, तर त्या स्टेटसवरती मला त्या मुलीचा फोटो दिसला. त्या टायमाला मी त्यांना फोन केला, ही तर माझी बायको आहे सोनाली वाघमारे साहेब. आणि तुम्ही मदत मागताय ना बरोबर, पण माझं काम आहे हा सोशल मीडियावरच माझं काम आहे, हा कॉल रेकॉर्डिंग युट्यूबला आणि फेसबुकवर पडतो माझा. हो, बिनधास्त पडू द्या, काही हरकत नाहीये. माझ्यावरती खोट्या कंप्लेंटीची धमकी देते, जर खरोखर ती माझ्यावरती प्रेम करणार असती तर तिने माझ्यावरती खोट्या कंप्लेंटी केल्या नसत्या, आणि जर खरोखर माझ्यावरती जर तिने प्रेम केलं असतं तर ती ह्या व्यवसायात उतरली नसती. हा मॅटर 2 वर्षापासून चालू आहे साहेब. गेल्या वर्षी दोन वर्षापासून गेली, निघून गेली काय? हो, निघून गेलेली आणि घरातनं जाताना ती पैसे सोने घेऊन गेली होती. मी त्या पोलिसांना, माझी बायको आहे की तिचं आबरूचं खोबरं होईल म्हणून मी 1-1.5 वर्ष मी गप्पच होतो की म्हणजे पैशाचं कुठं नामोशन काढलं नाही,
कुठं काहीच काढलं नाही. पोलिसांनी मला लोकेशन काढून दिलं होतं पुण्याचं, मी पुण्यावरून धरून आणली होती. आणली मी म्हणलं कशाला लेडगत करते, एक रात्र सुद्धा थांबली नाही ती. हा ते रात्री 3 वाजता गाडीने उतरलो आम्ही पारवे स्टेशन मध्ये, आणि सकाळी पोलीस चौकीला गेलो तर तिने कितीतरी जणांना फोन लावला की हा काहीच करू शकत नाही, तुम्ही भिवू नका, मी तुमच्या बाजूने आहे. हा असं झालं, महिलेची बाजू आहे म्हणून ती पूर्णपणे म्हणजे तिची घट्ट झाली. आणि मी माझ्या मागे काय कोण नाहीये, कोणाचं पाठबळ, त्याच्यामुळे मी एकदम म्हणजे नरम झालोय. बायकोचं सोनाली बालाजी वाघमारे, पण तिने आता रोहिणी पाटील नाव केलंय. रोहिणी पाटील? हो, डुप्लिकेट नाव आहे रोहिणी पाटील. तिचं आधार कार्ड पण माझ्याजवळ आहे, माझं आधार कार्ड आहे. तर ते जाताना लहान लेकरांची जन्म दाखले वगैरे घेऊन गेले, तर तिने कुणाकडे आयकर ठेवलेत का कुठे अंबाजोगाईला कोणा संघ लग्न केलं वाटतं तिकडे ठेवलेत काय मला माहित नाहीये. हो, मला तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं की ती अंबाजोगाईला होती आणि तिथे एका गौंड्याच्या माणसासंगत तिने लग्न केलं म्हणून. लग्न केले? हा लग्न केलं, म्हणजे माल तोरा घातला ह्याच्यामध्ये गाळ्यामध्ये, महिना 1.5 महिना राहिली त्याच्यासोबत, आणि परत तिथून कात्रजला पळून आले म्हणून सांगितलं. लावती मुलांना मी बोलायला देतो, मुलं तिला बोलतात. ती मध्ये म्हणजे 4-5 दिवसापूर्वी आली होती. मी म्हणलं होतं की मला आता सध्या मी पण आई वडिलांपाशी राहिलाय आणि मला काय योग्य वाटत नाहीये, मला पण बाहेर मुंबईला कामाला जायचं, मी पेशंट केअरची कामं करत होतो, मला बाहेर 27,000 पगार मिळत होता, तर मी तिकडे जाणार आहे कामाला आणि तू ती लेकरं घे आणि कुठल्या तरी शाळेत टाक लेकरांची कागदपत्र आणून, मी तिकडे काम करतो, तू थोडे पैसे भर, मी थोडे पैसे भरतो, तुझा माझ्यावर राग आहे, लेकरांवरती काय आहे. मी तिला समजावून सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला. काल पोलीस चौकीपाशी तिचा मला फोन आला, तर ती डायरेक्ट म्हणली की लेकरं फेकून दे नाहीतर सोडून दे, मला काय घेणं देणं नाही. आता मागाशी कोणाशी बुलेट वरती बसून ती चालली होती, कुठं वकिलांकडे चालली होती का पोलिसांकडे चालली होती माहित नाही, पण ती बसून मी तिचा आवाज येत होता, मी हलो हलो म्हणत होतो, पण ती काही बोलली नाही मला, ती हसून काहीतरी बोलत होती त्या माणसासोबत. म्हणजे तुम्ही गाडीवर पाहिलो का? हा गाडीवर, गाडीवर. तिने तर म्हणतात तिकडे पुणे कात्रजमध्ये, इकडे कसं काय? गाडीवर आवाज येत होता, फोन लावला होता, फोन चालू होता ना साहेब. तुम्ही लावले, तुम्ही लावलं होतं? तिने लावला होता फोन मला. बर, मग तुम्हाला काय मदत करू सांगा? विषय काय माहितीये का, की एकतर ती गेली ती गेली, पण गावात येऊन आब्रूचं खोबरं करतेय, इज्जतीचा फालुदा करते माझ्या. मग मी काय फेसबुकला टाकले की तिला राग येतोय, मग ती शिवे देते मला, असं चाललंय. आणि तिथली माणसं पूर्ण आहेत ना, ती माणसं तिचा सपोर्ट करतात, कारण आता 10-12 हजार रुपये दिले तर तिला 4-5 हजार मिळत असतील, त्यामुळे ती रोजची 4-5 हजार मालकी नाही. मी काय भंगारी 1-2 हजार मला किचकिट मॅटर आपल्याकडे भरून रोज तुझ्या येते एवढं काय मला ऐकायचं नाही. मला एकच सांगत होतो, तुम्हाला काय मदत पाहिजे? तिला म्हणलं एक तर येणार असेल तर ये इज्जतीने, नसेल तर सोड चिठ्ठी देऊन मोकळी हो, लेकर तुला मिळणार नाही. बर ठीक, असं आहे का? हा असं आहे. त्यांचा नंबर आहे? हाय की रोहिणी पाटील बोलते का? हा बोलती ना, बोला. रोहिणी पाटील आहे का? तुमचं नाव सोनाली पाटील आहे का? मी सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. हा चालते, बोला ना. माझ्याकडे कम्प्लीट आली. हा बोला. तुमच्या मिस्टरची? हो मला माहिती आहे, बोला. माहिती झालं कसं काय? अहो तो मला माहिती आहे कुठे कुठे फिरतोय काय नाही. बरं ठीक आहे मॅडम, मला काही हरकत नाही. त्यांची कम्प्लीट अशी आहे की तुम्ही 2 वर्षापासून तुम्ही बाहेर फिरताय, मुलाचे न विचार करता. तुम्हाला 2 मुलं आहेत ना? हा. तुम्ही दुसरं लग्न केलेत का आता? नाही का. अच्छा, त्यांना असं सांगण्यात आलेत की कुठल्या तुमच्या मैत्रिणीकडून काय. आणि दुसरी गोष्ट की थोडस आणखी दुसरं बोलतात ते की माझी बायको आता हा वेशामध्ये उतरलेले. असे तुमच्या बाबतीत ऐकण्यात आहे. माझं एक म्हणणं आहे की असं चुकीच आहे, तुम्ही असं तुमच्याकडून ऐकायचं. बोलू का सर? बोला बोलू का? एक तुमच्यापासून, तुम्ही करमाळ्यामध्ये राहता मला माहिती आहे. करमाळ्यात नाही, मी करमाळ्यात हेड ऑफिस आहे टायगर ग्रुपची. मी धाराशिव मधून बोलतो. एक मिनिट ऐका ना, तिथं मी गेली. मॅडम थोडं नेटवर्क मधून बोला. कंप्लेन द्यायला तिथं पोलीस. हॅलो. हा माझी तिथं आहे ना एक कंप्लेन आहे करमाळ्यामध्ये. करमाळ्यामध्ये कंप्लेन आहे, तुम्हाला वाटलंच तर कंप्लेन तिथं जाऊन बघा. दुसरी गोष्ट, तिथं नाही गेलं तर टेंभुर्णी मध्ये आपलं तिथं पण आहे ना पोलीस स्टेशन, तिथं पण माझी कंप्लेन आहे. आणि तसं जर काय वाटलं तर तुम्हाला माझी कंप्लेन ह्याला पण आहे इथं. काय बोलते कुरकुम माहिती आहे तुम्हाला? एमआयडी कशाबद्दल कंप्लेंट आहे तुमच्यावरती? अहो मी केलेली आहे ते, मी त्यानं माझ्यावरती नाही केलेला, मी त्याच्या बाबतीत केलेली आहे. बरं, त्यांनी. हा तुम्ही त्यांच्यावरती केलं का? माझा आहे लव्ह मॅरेज. बरं, त्यांच्यासोबत?
हाँ बर तो मला पैसे मागतोय, मी पैसे कुठले देणार आहे काय नाही सांगा तुम्ही आता. बर मग तुम्ही त्यांच्यापासून वेगळं कसं झालात? वेगळं म्हणजे कशाचं काय, मारहाण होतं सर म्हणून मी आली निघून, दारू पिऊन लेकरं मारहाण घेऊन पकडून? आलती. हाँ लेकरं घेऊनच आली मी, तुम्हाला वाटलं तर व्हिडिओ कॉल करा मारहाण दाखवती तुम्हाला. लेकरं तुमच्याकडे का त्यांच्याकडे? माझ्याकडे होती इतके दिवस, मी 4 महिने झाले फक्त लेकरं देऊन ती पण. बर बर आता लेकरं देत हाँ नाही का? आता लेकरं देत नाही तो, मला धमकी देतोय वरून की म्हणजे मला सपोर्ट नाही ना कोणाचा, त्यामुळे तो मलाच उलट धमकी देतोय. आता माय बाप काय जवळ घेतात काय सर लव्ह मॅरेज केल्यानंतर. ह्याच्या अगोदर तुम्ही मदत मागायचं होतं ना युट्यूब वरती, अहो मी फेसबुक तिथं वरती? टायगर ग्रुपच्या तिथं आलेली, कुठे? कोणी नाही मदत करत, सगळे टाइमपास करतात, सगळे देखील माणसाचे ना मतलब सारून घेतात सगळी कोणी गोष्टी. टाइमपास केलं तुमच्यासोबत? अहो माझ्या जवळ काय नव्हते काय नंबर, तुम्हाला वाटलं सर तुम्हाला, तुम्ही एवढं नाही विचारले सर तुम्ही एक त्याला. मिनिट मॅडम, माझं फेसबुक वरती आणि युट्यूब वरती काम आहेत, रोजचे माझ्याकडे हजार हाँ कॉल आहेत. मला आणि दुसरे, एक मिनिट तुम्ही ऐका ना, चुकीचं तुम्हाला कुणाला नंबर पाठवले असेल, ते चुकीचं कोणी ते तुम्हाला फायदा घेतला असेल बरोबर. टायगर ग्रुपची मुलं असं नाहीत, सगळे एकजुटीला काम करणारे लोक आहेत, ते सगळ्या माता बहिणीसाठी काम करणार आहेत, सगळ्या शेतकऱ्यांसाठी काम करणार आहेत, सगळे जात पात न बघता सगळ्या जातीसाठी काम करतात. पण तुमचा एक विषय आहे की तुम्ही योग्य माणसाकडे नाही गेलो, तुम्ही कुठल्या तर चुकीच्या माणसाकडे तुम्हाला फसवले असेल. टायगरूची मुलं असं अहो करणार नाहीत, लक्षात ठेवा मॅडम. रेल मध्ये सांगायला आम्ही पोलीस तिथं पोलीस मध्ये तिथं कंप्लेन दिली आहे, जेवढे मला पोलीस चौकड़ चौक. डिपार्टमेंटचे लोक मदत करणार नाही मॅडम ना, तेवढे हक्काना आमचे टायगर ग्रुपचे मुलं रेल किंवा मध्ये सर कार्यकर्ते मदत मला करतात. तुम्हाला राग काय आहे ना, मला माझ्या बाबतीत तुम्हाला काय बोलण्याचं, तर मला म्हणजे तुम्ही असं का बोल असं का बोलते म्हणून काय म्हणणार तुम्ही, मला भरपूर मारहाण होत होती म्हणून मी त्याला दिली मी सोडून, त्याला विचारलो इथे मी त्याचा घ्यायचा नाही मला मॅडम, सर. त्यांना विचारलो मी, तुम्ही दारू पिऊन काही त्रास देत होता का? नाही दादा, मी हा कधी तर संध्याकाळी दारू पित होतो म्हणे हा असं तुम्ही, म्हणे. तुम्हाला जर तसं काही भाटलं ना, तुम्हाला कुठले प्रूफ माझ्यासोबत फक्त चला, तुम्हाला कुठले प्रूफ द्यायचे तेवढे सांगा मला. बर बर मग तुम्हाला हा एक स्पष्ट म्हणजे त्यांच्यासोबत नांदायचं नाही का? नाही नाही राहायचं, मला 2 लेकरं भेटले तरी बस झाले सर, मला 2 लेकरं असे पाहिजेत तसे पाहिजेत ना. आज लेकराचं देखील आयुष्यात काय चांगलं करायचं काय नाही त्यांना ते देखील विचार नाही केला सर, त्यानं रस्त्यावर बायको आणून सोडलाय, त्यानं रस्त्यानं मेन मारायचा त्यानं, मग असं त्या बरोबर कशाला राहू मी सर सांगा ना तुम्ही. त्यावेळेस त्यांनी मारल्यावर तुम्हाला त्यांना काय वाटलं नाही? त्यांनी काय म्हणते की आता तुमचे इंस्टाग्राम वरती कुठले तर आयडी बघितले म्हणे, एक रोहिणी मिनिट पाटील ऐका च्या ना सर, नावानं, रोहिणी मी पाटील केली च्या मी, नावानं. हा मी नकली खोलली कशामुळे सर, कारण ना मला लई टॉर्चर करायला लागला होता, मला नंबर देखील बदलावला तरी पण मी लेकरायसाठी आणखी, मी लेकरं दिली 4 महिन्याखाली म्हणून मी आणखी नंबर त्याला मी दिली. बरं बरं ह्यांच्या हा कंटाळामुळे का? हा आणि रेल मध्ये सांगायला सर, मी आत्ता देखील मी लेकरं आणायला तयार आहे, मी आत्ता देखील, मला काय लेकरं नको आहेत काय, मी माय कशाची मग लेकरं सोडून ती. बर बर हा बघा हा जन्म मॅडम, जन्म हा खूप अनमोल जन्म आहे, चांगल्या पद्धतीने जगा. मी काय म्हणतोय, तुम्ही तुमच्या नवऱ्याला तुम्ही लव्ह मॅरेज केलं असेल तर आणखी तुमच्या नवऱ्याला तुम्ही घडू शकता हो, माझं एक हे म्हणणं बघा आहे. रिअल मध्ये सांगायला मला त्याच्याबरोबर राहायचंच नाही, विशेष द्यायचं आहे सोडून सर, मी बरं 9 वर्ष मी त्याच्याबरोबर राहिलेली आहे, मी 1-2 वर्ष नाही राहिलेली, 9 वर्ष राहिलेली आहे मी त्याच्याबरोबर. बर 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 हा भरपूर जागी भरपूर जण मॅटर लई केलेला आहे त्यानं, कमी नाही हो, तुम्ही दिसायला तर असं दिसला असेल तुम्हाला तिथं, तुम्हाला कुठले प्रूफ द्यायचे तुम्ही फक्त माझ्यासोबत चला, नाही जर तुम्हाला तिथले प्रूफ जर मला माझ्या त्याच्या बाबतीत नाही जर देण्या गेली तर माझं नाव बदलून ठेवा तुम्ही. बर मग आता काय काय काम हा करते मॅडम तुम्ही? मी आता सर रेल मध्ये सांगायला त्यानं एकच बोला त्याला की फेसबुकला त्याला काय गरज आहे हो सर, कोणाच्या बायलीची इज्जत तिनं काही करो, आता तिने तुझ्या बरोबर राहत नाही, मला तिला तर नोटीस द्यायचं आहे तुझ्या बरोबर राहायचं नाही, ती काय काय करणार आता लेकर घेऊन तिने राहणार तिने एकटी. बर मॅडम तुम्ही आता कुठे आहात? मी आता सर पुण्यामध्ये राहायला. काय जॉब करता आता तुम्ही? जॉब काय मी सर आता मी मस्त जॉब करायला मी बघितलं पण मला आता जॉब काय भेटतच नव्हतं, मी एवढी शिकलेली पण नाही सर. मग आता काय जॉब करताय मग पुण्यामध्ये तुम्ही? जे आहे ते काम करते, कोणानं घरी बसते काय करते, म्हणजे कोणाचं कुठलं काम? हा काय काम करताय तुम्ही? काय धुणं भांडे? धुणं भांडे हा. अच्छा अच्छा तो मला माझ्या नावाची सगळी बदलामी केलाय सर, माझं फेसबुकला सगळं माझं तिथं घाण घाण टाकलेले आहेत सर, मला आता ना अचानक फोन येऊन मला रात्र भेटा येतीस काय, तू असं कर 2000 रुपये घेतीस काय, 5000 रुपये घेतीस काय, मला त्यासाठी मी ते उचका पाचका काढा ना, तेच मला एकच पॉइंट विचारायचं, मला तुम्हाला त्यांच्यासोबत राहायचं नाही, त्यांच्यासोबत त्यांच्यापासून तलाक पाहिजे बरोबर. हा हो बर ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हाला त्यांच्यासोबत राहायचं नाही. त्यांनी म्हणते की नांदतेत का बघा भैया, म्हणून ह्या गोष्टीसाठी मदत मागण्यासाठी कॉल केले ते. आणि दुसरी सर एक मिनिट ऐका ना, काय ते उचका पाचका निघतात ते गोष्टी ऐका ना सर, मी ना या तुम्ही जे बोलता ना आता म्हणजे तुमचं काय ऐकून जाईल की म्हणून ना, ही गोष्ट मी ते पण केलेली आहे सर. बर म्हणजे हे पण गोष्ट म्हणजे तुम्ही अगोदर मी खूप थकलेली गोष्ट आहे मध्ये ना. हा पोलिसाकडून मी मदत मागून मी ते म्हणले मी जिम्मेदारी घेतो तुझा जिम्मेदारी कोणी घे, नंतर मला म्हणले असं माझ्याकडे मॅडम तोडायचं काम नसतं जोडायचं काम असतं, ह्यासाठी बोलतोय. मी गेली होती सर तर मला मदत नाही भेटलेली त्या टायमाला,
आणि माझे माय बाप मला बोलत नाहीत सर, कारण ताई म्हणले की लव्ह मॅरेज केली तू तुझं बघतो आता. प्रॉपर कुठले तुम्ही? प्रॉपर मी नांदेडचे. नांदेडचे का? अच्छा, म्हणजे स्पष्ट नांदायचे नाही तुम्हाला? हा स्पष्ट नांदायचे, स्पष्ट मला नांदायचेच नाही. द्यायचं असेल सोडून सर, कारण अहो सर तुम्ही सांगा सोडून. एक मिनिट ऐका ना, एक मिनिट ऐका ना सर. दुसरं जर लग्न केलं तुमच्यावर कायदेशीर गुन्हा होते, तुम्ही काय करा? होऊ द्या ना सर, ऐकून तर घ्या पहिले मॅडम. तुम्ही दुसरं त्यांच्यासोबत राहायचं आहे ना, पहिले त्याला घेऊन टाका त्यांच्यापासून. बरं ठीक आहे, मी त्यांना बोलतो नांदायचं काय म्हणून, त्यासाठी तुम्हाला फोन केला. हो सर एक मिनिट ऐका ना, नोटीस एक पाठवला होता ना, दुसरी मी नाहीच देणार आहे, मी सही करणार आहे म्हणलं तर दुसरी पार्टनर मला नोटीस पाठवला नाही. बोलतो मी त्यांना, समजून सांगतो. ठीक आहे, तुमचे विषय तुम्हाला बघतो मी. नांदायचं तिला सांगणार काय ना, बायकोच म्हणणार ना. अच्छा बरं ठीक आहे. सोनाली पाटील कॉन्फरन्स होते का? सोनाली पाटील नाही, रोहिणी पाटील उर्फ सोनाली बालाजी वाघमारे. अच्छा, तुम्ही दोन तीन नाव सांगते. हो मग त्याची दोन तीन नावाने चालवते ना इंस्टा तिचा. बर बर. हॅलो मॅडम. हॅलो हॅलो मॅडम. ठीक आहे, काय हरकत नाही, एक मिनिट ऐकून घ्या. कट केला त्यांनी, कट केला सर. एक मिनिट ऐकून घ्या, त्याने म्हणतात की तुमच्यासोबत राहायचं नाही, तुमच्यापासून तलाक पाहिजे असे म्हणतात. मी काही बी करू माझी मर्जी, दारू पिऊन मला खूप त्रास दिले आणि याच्या पुढे मी राहणार नाही, माझे मुलं मला द्यावा असं म्हणतात. कशामुळे द्यावा मला सांगा तुम्ही, कशामुळे द्यावा? मुलं द्यावा पण काय द्यावा? त्यांनी असे म्हणतात. आता तुमचे जे म्हणणं आहे बरोबर साहेब, माझ्यासोबत दारू पिली तर ते अमृत, आणि मी तिच्यापासून वेगळा जाऊन पिऊन आलो तर ते दारू, असं का होत? तुम्ही शिकवले म्हणता दारू प्याला तुम्ही त्यांना, असं कसं होऊ शकतं? बर, तुम्ही दारू प्याला, दारू प्याला तुम्ही शिकवले म्हणतात, आणि मी आता माझी मनाची मर्जी मी काही बी करू, तुमचं काही संबंध असं म्हणतात. मी ठीक आहे मग तुम्हाला तलाक द्या म्हणलो तुम्हाला, मग तुम्ही आपस मध्ये बघा तलाक देता हो काय करता बघा, तुमच्या सोबत राहायचे नाही म्हणून असं सांगतात. तिने मला लेकर द्यायचे नाहीयेत, येऊन जर वेळेस तमाशा घालून जाते. तिला मी काय म्हणलं, तुला ज्यावेळेस पण भेटायचंय त्यावेळेस तू कोर्टातून मला नोटीस पाठव, मी कोर्टात तुला लेकर आणतो, हजर करतो, माझ्यापाशी प्रूफ आहे सगळा. नोटीस पाठवले, दोन तीन नोटीस पाठवले म्हणून सांगतात तिने. नाही पाठवली, पाठवली नाही. मी एक फस्टम पाठवली होती, माझे पैसे घेऊन गेली, सोनं घेऊन गेली, त्या गोष्टीत मी परफेक्ट क्लिअर पाठवली होती. मी पोलीस चौकीला गेलो, पोलिसांना सांगितलं होतं की माझे पैसे आणि सोनं घेऊन गेली. त्यांनी मला सांगितलं की तुझी बायको आहे, तिच्यावरती चोरीचा आरोप होत नाही, घेऊन गेली असेल तर घेऊन गेली बायको तुझी. पोलिसांनी सर स्पष्ट सांगितलं असं. तुम्ही स्पष्ट सांगताय, तिने स्पष्ट सांगताय. बरं, आता मला एक सांगायचंय, त्यांना मी म्हणणं तुम्ही जे बोललोय सगळी त्रुटी गोष्टी विचारलो, त्यांनी म्हणतात की मला दारू पिऊन खूप त्रास करत होते, मी लव्ह मॅरेज केली होती तुमच्यासोबत असं म्हणते. कोणासोबत? म्हणजे तुमच्यासोबत लव्ह मॅरेज केली होती म्हणतात त्यांनी, पण तुमच्या त्रासाच्यामुळे त्यांनी पळून गेले म्हणते, ती निघून गेले म्हणतात. साहेब माझा, मी जर खरोखर त्रास दिला असताना तर तिने विहिरीत उडी मारली असती, तिने हा धंदा निवडला नसता, नाही तर तिने रानात काम केलं असतं, ती आईबापा शेजारी राहिली असती, नाहीतर पावणेरावळीच्या शेजारी राहिली असती. बर, हा मी त्रास दिलेला नाहीये, ती फक्त पैशाच्या हवेसापोटी ती वाया गेली आणि गावात येऊन पूर्णपणे तमाशा घालती. मी सोडचिठ्ठी द्यायला एका पायावर तयार आहे. तुम्ही बार बार त्यांना पैसे मागत होते म्हणे? अजिबात नाही साहेब, मी व्यापारी माणूस आहे, मी का पैसे मागून तुमच्या पैसे काय कंप्लेंट केली असती? आणि माझ्याकडे प्रूफ असल्याशिवाय अजिबात तुम्हाला फोन करत नाही. बोलला तसे त्यांनी पण बोलले की तुम्ही बार बार पैशाची मागणी करत होते म्हणे. अजिबात नाही साहेब, 7 वर्षांमध्ये जे काय राहिली, 7 वर्ष 9 वर्ष त्या दिवसांमध्ये मी जिथे जिथे राहिलो तिथं तिथं तिला कधी कामाला पाठवलं मला दाखवून दे म्हणा. कुठल्या वेळेस तुम्हाला एक दिवस कामाला पाठवलं म्हणून दाखवून दिलो? कुणी पण सांगावा की हा तुझी बायको माझ्याकडे 8 दिवस कामाला आली होती, हेही काम केले हिने. पहिले अगोदर तुम्हाला कळायला पाहिजे लव्ह मॅरेज केला साहेब. मी लव्ह मॅरेजेस केलेले, ऐकून घ्या सांगतो, ही गलिच्छपणाने वागत होती त्या टायमाला. मी हा मी एक वेळेस मारलं होतं, मी मान्य करतो एक वेळेस मारलं होतं मी, पण ती त्यावेळेस कवा मारलं होतं, ती ज्या टायमाला ती पळून गेली होती मुंबईला एका माणसासोबत पळून गेली होती, त्या टायमाला मारलं होतं मी तिला. मारल्याच्या नंतर ती टीम बोलण्यात आली, स्पष्ट तिने कंप्लेंट दिली माझ्या नावाने. त्या पोलिसांनी सांगितलं हिथून पुढे तू कुठल्याही चौकीला गे, कुठल्याही एरियात राहिली, जर तुला हिने दारूतून जर हानमार केली तर तू त्या चौकीला जा, तुला नांदून खायचं ना भाई. तिने सांगितलं हो नांदायचे पण मला हानमार करतोय हा. मग सांगितलं होतं तिथं, मग का गेली नाही कारण माझ्या पोलीस चौकीला? सगळे पोलीस तिचे ओळखीचे आहेत म्हणते, त्याचा रेकॉर्डिंग आहे माझ्यापाशी, काय गेली नाही पोलीस चौकीला? ही माझ्या आयुष्याचं तिने बाई आहे, मी ती बाई आहे, मी घडी आहे, म्हणून मी तुम्हाला फोन लावलाय की तुम्ही कुठेतरी माझी काही वर घेचाल, कारण सगळा कायदा बायांच्या हातात दिल्यावरती तिने हुंडाबळीची केस लावीन मी, ह्याची केस लावीन मी, म्हणजे तुम्ही काही बी करायचं तुमच्या मनाने म्हणा, आणि तुम्ही फक्त आम्हाला गरिबाला गुतवायचं का? हे कुठला प्रकार आहे? हॅलो 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 हा
हाँ बोला साहेब, एक मिनट हॅलो। हाँ बोला। ठीक आहे, काय हरकत नाही। आता त्यांनी म्हणता की तुमच्यासोबत नांदायची नाही, आता काय पुढचा मार्ग बघा तुम्ही, निवडता काय ते विषय तुम्ही बघून घ्या तुम्ही। अहो साहेब, ती ज्या माणसापाशी गेली, तुम्हाला विकासचा नंबर पाठवला, ते ज्या माणसाला मी टेटसला त्याने हे ठेवलं होतं त्याला मी फोन केला, तर रात्रीचा तो मला व्हॉट्सअपला फोन करून धमकी देतोय। मग तो काय आमदार खासदाराचा पोरगा नाही, होते तेवढं मदत केलं तुम्हाला, ते स्पष्ट नांदायचे नाही म्हणतात। ठीक आहे, आपस मध्ये बघा तुम्ही काय करा, कोर्टामध्ये बघा, कोर्टाकडून नाही तर पोलीस कंप्लेंट करा बघा, नाही तर कोर्टाकडून काय बघा, ते निकाल लागतोय बघा, पोर एक पोरग तुमच्याकडे एक पोरग त्यांच्याकडे, असं करून ठेवून विषय मिटवून टाका। पोरगी द्यायची घ्यायची, ऐका तुम्ही या मग, तुम्ही वाटलं काय करा, या मग तुम्ही दोन्ही पण मिळून इकडे या माझ्याकडे ऑफिसला, काय ते विषय मार्ग काढू तुमचं। ठीक आहे, हा ठीक आहे। कुठे यायचं साहेब? तुळजापूर तालुक्यामध्ये नळदुर्ग म्हणून, त्यांना पण बोलतो बघतो मी। ठीक आहे, नळदुर्ग माहिती मला, हा नळदुर्ग माहिती मला, त्यांना जर ऐकत असेल तर त्यांना बोलून घ्या। ठीक आहे ठीक आहे, तुम्ही बोला, ती यायला तयार असेल। हा बोला सर, बोलतोय मी। त्यांच्यासोबत माझा कॉन्टॅक्ट झाला दादा। हा तुम्ही की बघू, ठीक आहे मी बघते, मी टाइम काढून तुम्हाला सांगते कधी यायचं काय नाही। ठीक आहे चालेल चालेल, मी सांगितलं तुम्हाला पण फोन करतो या मने। थँक्यू सर। बोला मॅडम। माझी मैत्रीण नाही। ठीक आहे, तुमच्या मिस्टरांसोबत बोलणं झालं, त्यांनी काय म्हणतात? ठीक आहे, त्यांना नांदायचं नाही ना। ठीक आहे, मग असे मी तुम्ही जे बोलला त्यांनी जे बोलला टोटली गोष्ट त्यांच्यासोबत डिस्कस केलो मी। हा ठीक आहे म्हणतात, तर त्यांनी काय म्हणतात बघू, मी हे एक मुलगी माझ्याकडे आणि एक मुलगा त्याच्याकडे ठेवले तर ठीक आहे, मी या गोष्टीला मान्य आहे असं म्हणतात। नाही नाही, मुलगा त्याच्याकडे कशाला, मुलगा मुलगी काय कामाचं आहे, दोन्ही विलेकर म्हणजे एखादा कधीच राहिलेच नाही। मग काय करायचं, मग त्यानं पण वडील आहे ना, त्याचं पण त्याचं पण म्हणणं त्याचं पण असं राहणार ना। मग कसं करणार, मग मुलीला त्यांच्याकडे द्या, मुलाला तुम्ही घ्या। मग ठीक आहे, मग तुम्ही या इथे तुळजापूरला माझ्या ऑफिसला, काय ते विषय मिटून घ्या। मग त्यांनी यायला त्यांनी यायला तयार आहे बघा मग तुम्ही। हो ठीक आहे, त्यांना कधी येतो काय सांगा तुम्ही, त्यानुसार त्यांना बोलून घेतो मी। हा चालेल, ठीक आहे, मी तुम्हाला सांगते, मग त्याला बोलवतो। ओके ओके चालेल, हो।